जेवायला माणसाले दोन टाइमच्या पोळ्या आणि संध्याकाळी दोन टाइमच्या पोळ्या लागते, मग एवढा पैसा कुठे घालणार आहे सांग? बरोबर आहे भाऊजी, आता माणसाले एक लालच 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 लागला. अबे अबे माय बहिणी पाहिजे जीवन कसं रप रप मारते माया माईले, रप रप मारते माया लहान लहान पुराईले बे पिव पिव जवान जवान पोर त्याचे बाप. मी जिंदगी बर्बाद केली कोणाची बे ना. अबे पेटच नाही कुणी केली? नाही यानंच दारू घेतली मायाकडून. कुणी घेतली? घेतली त्याने दिली. गुंडा कायद्यानं घेणे तू गुन्हा आहे ना देणे गुन्हा आहे. तसंच दारू विकणे गुन्हा आहे, दारू पिणे गुन्हा आहे. मग सांगते कोण घे म्हणजे कसं म्हणजे कसं जाऊ दे आठवत नाही आता. आडव ना तिडव खुबड आलं गडव मरणच पर. तू फक्त दारू घेऊन जाऊ ज्याची सोबत जा ला फाशी आता. अबे करशील का जगून ला फाशी. लावतो दोरान दे पोरगा दे रे हे घे लाव पाशी. खरंच तू मराठी हिंमत आहे ना. अबे पोरगा बायको सगळे मेले का करशील आता जगून. दे दुपट्टा दे आता फाशी लावल्याशिवाय राहत नाही. दुपट्टा दे ऐकाय तू ऐकाय तू फाशी लावू नको आता तरी सुधर. फाशी लावू नको आता तरी सुधर. अरे आता कोणी राहिलं नाही आता मी राहून कोणता फायदा. अरे असाच जर विचार आपल्या या महापुरुषांनी केला असता. बाबासाहेबांनी या समाजातला अन्याय दूर करण्यासाठी स्वतःचे पोरं मरण पावले तरी लक्ष नाही दिलं. मग तुझे हे सर्व परिवार मरण पावलं आता तरी सुधर. आता गावागावात जाऊन ज्यांनी जागृती कर तुझ्यावर जे परिस्थिती बितली ना गावागावातील माणसा माणसाला सांग त्यांची मन जागो. माझ्यावर जे घडलं ते तुमच्यावर घडू नये. तुझ्या जीवन जगायला दे. तू एकटाच आहे ना. तुझं जीवन सामाजिक जनजागृतीला दे. तुझ्यामुळे काही लोक सुधरल ना तेव्हा तुझा पश्चाताप होईल. खरंच तुझ्यामुळे जितके दारू पिऊन माणसं मरण पावले जितके परिवार उद्ध्वस्त जावले त्यांच्या आत्म्याला त्यांच्या मनाला शांती तेव्हाच लाभल जेव्हा तू मरणारे आणि उद्ध्वस्त होणारे जीव वाचवशील. आता आत्महत्या करू नको. चाल मी तुला एक मंत्र दाखवतो. सांग बघ. ज्याच्या गावात आहे ग्रामगीता ज्याच्या घरी आहे संविधान आणि ज्याच्या घरी आहे आयपीसी इंडियन पॅनल कोड तो कधीही कोणासमोर झोकू शकत नाही. म्हणून शिका संघटित व्हा आणि कराल का हो. चाल भाऊ आपण आता शिकलो सगळे पिताडे एकत्र. मी पिताडो खोटं सांगलो. आता संघर्ष करू. चलो चला एकच पर्व सर्व दारू पेऊ नको दादा तुझा संसार बर्बाद होणार. दारू पेऊ नको दादा तुझा संसार बर्बाद होणार. तू स्वतःच्या हाताने घर उद्ध्वस्त करणार. तू स्वतःच्या हाताने घर उद्ध्वस्त करणार. तू दारू पेऊन आला तुला लोक म्हणे झाला. दारू पेऊन तुला बायको सोडणार. दारू पेऊ नको दादा तुझा संसार बर्बाद होणार. दारू पेऊ नको दादा तुझा संसार बर्बाद होणार. तू स्वतःच्या हाताने घर उद्ध्वस्त करणार. तू स्वतःच्या हाताने घर उद्ध्वस्त करणार. म्हणून गावकरी मंडळींनो हे दारू काही पाणी म्हणजे पाणीच आहे. किती पेलं तरी खटखटत जाते. म्हणून आता तरी सुधरा. तुम्हाला किती सांगून दारू बंद करा म्हणलं तर या गावाची काही दारू बंद होणार नाही. म्हणून प्रत्येक माणसानं मनातून सुधरा. ह्या मन संत तुकाराम महाराजांनी म्हणलं आहे काय करील साबण. जेव्हा आपलं चित्त शुद्ध नाही जेव्हा आपलं मनच शुद्ध नाही कोणताही संतूर साबणीनं लक्ष साबणीनं किती अंगाले घासलं तरी काही होत नाही. म्हणून पहिलं मनातून परिवर्तन करा. आज आमचे युवा संघटित झाले पाहिजे. युवा दारूपेनं नाही शिकले पाहिजे. आमचे बापा तर वाऱ्यानं गेले पण आता आमचे युवा सुधरले पाहिजे. एवढंच सांगणं होतं. धन्यवाद.